विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांचा अभ्यास केलेला आहे. यामध्ये तुम्ही सर्वांनी अभ्यासलं असेल की मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणारे जे घटक आहेत ते म्हणजे खडकांचे वितरण, विदारण, हवामान आणि जैविक घटक. या तीन घटकांमुळे मृदा निर्मिती होत असते. त्यानंतर चौथा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कालावधी. आणि हा कालावधी हा सुद्धा मृदा निर्मितीसाठी कारणीभूत असणारा घटक आहे. आता आपण जर विचार केला तर मृदा निर्मितीचा कालावधी जो आहे आता खूप मोठा आहे. मंद गतीने होणारी ही प्रक्रिया आहे, खूप हळू चालणारी, संथ चालणारी अशी ही प्रक्रिया आहे. आणि तिचा जर आपण अभ्यास केला तर 2.5 सेंटीमीटर जाडीचा थर मृदेचा तयार केव्हा होतो, एवढा जाडीचा थर तयार होण्यासाठी जवळपास 1000 वर्षाचा कालखंड हा लागत असतो. 1000 वर्ष गेल्यानंतर या ठिकाणी ही प्रक्रिया घडून येत असते आणि मृदा निर्माण होत असते. आता मृदेचा जर विचार केला आपण तर मृदा जी आहे ती मानव हा त्याच्या दैनंदिन जीवनाच्या गरजा भागवण्यासाठी एक साधन म्हणून त्याचा उपयोग करत असतो. आता झालं काय की आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात असणारी लोकसंख्या, त्याचबरोबर लोकांमध्ये असणारी उत्पादनाची स्पर्धा, प्रत्येकाला असं वाटत असतं की मला जास्त उत्पादन झालं पाहिजे, मला पैसे जास्त मिळाले पाहिजे. या व्यासापोटी होतं काय आहे की तो त्याच्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर करत आहे, कीटकनाशकांचा वापर करत आहे आणि त्याचं उत्पन्न वाढवण्याच्या स्पर्धेमध्ये तो स्वतःला टिकवून ठेवत आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जेव्हा तुम्ही मृदेमध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर करत असाल किंवा कीटकनाशकांचा वापर करत असाल तर नक्कीच तुमच्या मृदेच्या आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम झालेले आपल्याला दिसून येते. ती जी मृदेची जी गुणवत्ता आहे ती सुद्धा आपल्याला खालवताना दिसेल. म्हणून तुम्हाला सर्वांना एकच सांगायचं आहे की मृदा निर्मितीचा कालावधी हा खूप मोठा आहे. 1000 वर्षाच्या कालखंडानंतर जवळपास 2.5 सेंटीमीटर जाडीचा हा मृदेचा थर तयार होतो आणि हा एक मिळालेली निसर्गाकडून देणगी आहे. आपल्याला एक वरदान आहे आणि हे वरदान जे आहे एक अनमोल ठेवा आपल्याला या निसर्गाचा मिळालेला आहे आणि तो केवळ आपण आपल्या हव्यासापोटी जर या मृदेची गुणवत्ता जर आपण खालवत असू तर ती आपल्यासाठी घातक आहे. या ठिकाणी त्याचा कालावधी विचार जर केला तर 1000 वर्षाच्या कालावधीनंतर आपल्याला 2.5 सेंटीमीटर जाडीचा हा थर तयार होताना दिसून येतो. म्हणून मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये कालावधी हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे. म्हणून आपण या ठिकाणी मृदेची साधन म्हणून वापर करताना नक्कीच काळजी घेतली पाहिजे.